नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। कोपरखेरने सेक्टर 15 भूखंड क्रमांक 34 भाजी मार्केट या दैनंदिन बाजाराचा उद्घाटन समारंभ ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नगरसेविका भारती पाटील व माजी नगरसेवक रविकांत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी हा भाजी मार्केटचा भूमिपूजन सोहळा पार पडला। प्रसंगी आमदार संदीप नाईक, स्थानिक नगरसेविका भारती पाटील, नगरसेवक देविदास हांडे पाटील, माजी नगरसेवक रविकांत पाटील व मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते उपस्थित होते। यावेळी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की कॉन्ट्रॅक्टरने 2 वर्षाचा कालावधी हा दिला आहे, पण आम्ही त्याला 11 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे। दैनंदिन बाजार अनेक दिवसापासूनचा प्रलंबित विषय भारतीताई पाटील यांच्या माध्यमातून आणि त्याच्या अगोदर रविकांतजी पाटील यांच्या माध्यमातून सातत्यानं या परिसरामध्ये दैनंदिन बाजाराची इमारत निर्माण व्हावी आणि ती इमारत सर्वच त्या ठिकाणी दुकान व्यावसायिकांना सामावून घेणारी असावी अशा प्रकारची मागणी होती। अनेक अडचणी आल्या, परंतु प्रत्येक अडचणीला मात करत भारतीताई यांनी, रविकांतजी यांनी पाठपुरावा करत आज ह्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। आणि आपण बघताय संपूर्ण या परिसरामध्ये वॉर्डातील सोसायट्या असतील, बैठ्या चाळी असतील किंवा पॉकेटमधली घरं असतील, या सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद आलेला त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। या कामाचा कालावधी 18 महिन्याचा आहे, परंतु 18 महिन्याचा जरी कालावधी असला तरी 11 ते 12 महिन्यात हे काम दर्जेदाररित्या पूर्ण होईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। भारतीताईंच्या माध्यमातून, रविकांतजींच्या माध्यमातून सातत्यानं या वॉर्डच्या छोट्या छोट्या कामांचा अभ्यास करून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन एक चांगल्या प्रकारचा विकास करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं झालेलं आहे। आताच डीमार्ट सर्कल येथील स्कायवॉक आणि त्याच्यानंतर पुन्हा गुलाब सन डेअरीच्या येथील देखील स्कायवॉक हा व्हावा, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांची सोय व्हावी याच्याकरता त्यांचा पाठपुरावा अनेक दिवसापासून आहे। आणि मला वाटतं लवकरच ओरेड लाईन अंडरग्राऊंड झाल्यानंतर त्या कामाची देखील सुरुवात होईल। त्याचबरोबर अजून या शहरामध्ये ज्या ट्रॅफिकच्या जागा आहेत त्या ट्रॅफिक कमी करण्याकरता दुसरं कोणतं डायव्हर्जन मिळतं आहे का याचा देखील अभ्यास सुरू आहे। ठाणे बेलापूर रस्त्यावरून महापे ब्रिजवर एक आर्म लावून तो पुन्हा घनसोळी आणि अर्धा कोपरखेरणा येथील ट्रॅफिक डायव्हर्ट कशी होईल याकरता अभ्यास सुरू आहे। लवकरच त्याचं पूर्ण नियोजन होऊन महासभेमध्ये प्रस्ताव येईल आणि त्या कामाची देखील सुरुवात केली जाईल। एकंदर या वॉर्डामध्ये चांगल्या पद्धतीनं कामं होत आहेत, त्याचा पाठपुरावा योग्य पद्धतीनं होतो आहे। मी संपूर्ण या परिसरातील अभ्यासपूर्वक काम केल्याबद्दल भारतीताईंचं मनापासून आभार। तसेच स्थानिक नगरसेविका भारती पाटील यांनी सांगितले की या दैनंदिन बाजारासाठी मी सातत्याने स्थायी समिती सभा असो, महासभा असो, आवाज उठवला आहे। अखेर हे काम माझ्या अथक प्रयत्नांनी पूर्ण होणार आहे। 2015 साली जेव्हा मी इथली निवडणूक नगरसेविका म्हणून जिंकली तेव्हापासून, त्याच्या खरं म्हणजे त्या दरम्यानच या कामाची वर्क ऑर्डर आली होती, परंतु गेले 4 वर्षे सातत्याने पाठपुरावा करून आत्ता कुठे याचं भूमिपूजन करण्याचा योग आपल्याला आला। आधी फक्त ग्राउंडचंच म्हणजे फक्त खालीच हे गाळे व्यवसायासाठी उपलब्ध करण्याचे ठरले होते,
पण माननीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून, तसेच आमदार संदीपजी नाईक साहेब, तसेच आयुक्त साहेबांनी सुद्धा ही खरं म्हणजे बाबीकडे लक्ष दिलं. आमच्या जे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केले, अपील केले की फक्त ग्राउंडला होऊन सर्व जे व्यवसाय करणारे आहेत विक्रेते, त्यांना समाविष्ट करून घेता येणार नाही, म्हणून त्यांनी G+1 अशा प्रकारे त्यांनी इथे नियोजन केलेलं आहे. आणि सुदैवाने आता हे काम सुरू होत आहे. मला फार आनंद वाटतो आहे की माझ्या प्रभागामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचं दर्जेदार असे वास्तू इथे बनेल आणि संकुलन बनेल, जेणेकरून जो फेरीवाल्यांचा प्रश्न आहे, उघड्यावर व्यवसाय करणारे आहेत किंवा उन्हामध्ये पावसाळ्यामध्ये वगैरे जो त्यांना त्रास होतो, तर कुठेतरी त्यांची आसन व्यवस्था होईल आणि चांगल्या प्रकारे व्यवसाय करू शकतील. आणि इथे जो गर्दीचा किंवा रहदारीचा वाहतुकीचा जो प्रश्न निर्माण होत असतो, तो कुठेतरी मार्गी लागेल अशी मला इथे आशा वाटते. आणि लवकरात लवकर काम पूर्ण होईल. कालावधी 18 महिन्याचा असला तरी 11 महिन्यामध्ये आम्ही विनंती करत आहोत, पण त्याचबरोबर उत्कृष्ट पाहिजे आपल्याला, दर्जामध्ये कुठेही कमतरता होऊ नये अशी आमची इथे प्रयत्न राहतील आणि लवकरात लवकर काम पूर्ण होईल अशी मला आशा आहे. सध्या या फेरीवाल्यांना जवळपासच्याच विभागामध्ये त्यांना आपण आसन व्यवस्था केलेली आहे पालिकेच्या माध्यमातून, कारण त्यांची ही जागा व्यवसायाची ठरलेली आहे, त्यामुळे त्यांचे म्हणणं असतं की गिराईक जे आहे ते त्यांच्याकडेच येत असतं, जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे, त्यामुळे आजूबाजूच्याच परिसरामध्ये केलेली आहे. पण आपण बघू शकता की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर काम सुरू होऊन त्यांना इथे व्यवसाय करायला मिळणं हे फार गरजेचं आहे. खरं म्हणजे प्राधान्य लायसन्सवाल्यांनाच दिलं जाणार आहे, प्रश्नच नाही, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जे दीर्घकाळ व्यवसाय करतात त्या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे धोरण अखेर त्यावेळेला आपण चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावू. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रणेसा, प्रिया भुजा यांचा रिपोर्ट. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करे, प्रेस करे बेल आइकॉन और पाए नवी मुंबई और पनवेल की ताजातरी खबरें.